तासगावमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीस आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकेवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिक्षकेवर अटकेची कारवाई करण्याबाबत मिरज महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेकडून आज पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी महापौर विवेक कांबळे, सुशांत खाडे, माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे, कार्याध्यक्ष राकेश कोळेकर, खजिनदार प्रीतेन असर, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, अर्जुन यादव, ज्योती कांबळे, प्रकाश वारे हे उपस्थित होते. तासगाव येथील डॉ. पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयातील प्राध्यापिका एस डी पाटील यांनी एका विद्यार्थिनीला अपशब्द बोलून अपमानित केले, तसेच मुस्काडीत मारेन अशी मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मानहानी सहन न झाल्यामुळे विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. विद्यार्थिनीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मिरजेतील खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिक्षकेविरोधात तासगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप शिक्षकेवर अटकेची कारवाई झाली नाही. महिला प्राध्यापक असून सुद्धा तरुणी विद्यार्थिनीस अपमानित करणाऱ्या शिक्षकेचा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संबंधित शिक्षकेवर अटकेची कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थिनीच्या उपचारासाठी योग्य ते सहकार्य करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षकेवर अटकेची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी विद्यार्थी संघटनेकडून देण्यात आला आहे. यावेळी युवा नेते सुशांत खाडे यांनी जखमी विद्यार्थिनीची मिरज शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. तासगावमधील एक दुर्दैवी घटना घडली. डॉक्टर पद्मभूषण वसंतराव पाटील महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीनं पहिल्या माळावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला. हे दुर्दैवी गोष्ट आहे. मी एस पी साहेबांना विनंती कम आदेश करतो की याच्यामागं कोण आहे, तिला आत्महत्या परिवर्तन करण्यासाठी कुणी त्याला तयार केलं, आणि अशा गोष्टी परत होऊ नयेत, आणि ह्या गोष्टीचं सगळे धागेदोरे करून ह्याला प्रवृत्त कुणी केलं ह्याच्या चौकशी करून कडक कारवाई करावी ही माझी विनंती. पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील एका मुलीने एका शिक्षिकेने त्या मुलीला अपशब्द बोलल्यामुळे पहिल्या मजल्यावरून त्याच कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या शिक्षिकेवर आत्तापर्यंत फक्त गुन्हा नोंद आहे, पण तिला अटक झालेली नाही, त्यामुळे तिला तत्काळ अटक व्हावी व तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे आम्ही निवेदन पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांना दिलेलं आहे. जर त्या शिक्षिकेला अटक करून कठोरात कठोर कारवाई न केल्यास आम्ही माजी विद्यार्थी संघटना यामार्फत आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी आम्हास आत्ता आश्वासन दिले आहे की एस पी साहेबांना कळवण्यात येऊन तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.